मित्रांनो नमस्कार। मराठी साहित्य या विषयाच्या अनुषंगाने आपण लीळाचरित्र एकांक श्री चक्रधरांचं चरित्र आपण अभ्यासतो आहे। यापूर्वी आपण जवळपास 55 लीळांचा आपण अभ्यास केलेला आहे। लीळाचरित्र एकांकामध्ये एकूण 74 लीळा आहेत, त्यामध्ये या 55 लीळांच्या आठवणी माई मठांच्या संकलित केलेल्या होत्या, त्यावरती आपण प्रकाश टाकलेला आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील लीळांचा आपण विचार मागवा घेणार आहोत, तेव्हा आजच्या या व्हिडिओमध्ये डॉक्टर प्रवीण घरपुरे मी आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, चक्रधरांचं जीवन जे आहेत ते जीवन, एकांकातलं जीवन आपल्याला बऱ्याच काही गोष्टी सांगून जातात। म्हणजेच एकंदरीत चक्रधरांच्या व्यक्तिमत्वामध्ये जे विविध पैलू आहेत, त्या विविध पैलूंचं दर्शन आपल्याला त्या लीळाचरित्र एकांकातून घडते। एकांकामध्ये विविध प्रांतामध्ये प्रवास करत असताना, भ्रमण करत असताना कोणाकोणासोबत त्यांची भेट झाली आणि त्यांच्यासोबत मात्र कशा पद्धतीने वैचारिक आदानप्रदान झालं, इतकंच नव्हे तर त्यांच्या माध्यमातून इतरांना त्यांच्या ठिकाणी असणारं ईश्वरित्व जे आहे ते सुद्धा मात्र त्यांना कसं प्रतीत झालं, याचा सर्व वृत्तांत जो आहे तो वृत्तांत आतापर्यंत आपण 55 लियांच्या माध्यमातून आपण बघितलेला आहे। यानंतर पुढील लिया जे आहेत ती आहेत वटनेर मार्गी काटी वनी पोतकी खेळू काटिया सोकरणे, अशा प्रकारची ही जी लिया आहेत या लियांमध्ये सुद्धा आपण बघणार आहोत की नेमका माहीमठाने कुठला एक प्रसंग जो आहे तो या ठिकाणी वर्णन केलेला आहे। वडनेरा काटीवणी दुटी फाडूनी पोतुकी केलीत, एक कापडाचा खेळ करणे। वडनेर या ठिकाणी इथे काटीवणामध्ये गेलेत आणि मात्र काय त्यांनी वस्त्र फाडलीत आणि वस्त्र फाडून मात्र त्याचे तुकडे तुकडे करून मात्र काय तिथे गोपाळ काही मुलं खेळत होती, त्यांच्यासोबत ते खेळायला लागलेत। खेळत असताना मात्र तिथं गोपाळ होते, त्या ते म्हणतले गोपाळ हो हे दुसरी होईल तुम्ही ग्राहक व्हा, आपण काय करूया कपड्याचा व्यापार करूया आणि कपड्याचा व्यापार कपड्याचा खेळ आपण करूया आणि कपड्याचा खेळ करत असताना मी काय होणार हे दुसी होईल, म्हणजेच मी दुकानदार होणार, तुम्ही ग्राहक व्हा, तुम्ही काय व्हायचं ग्राहक बनायचं। तेही म्हणतले जे जी कायसेनी खेळ हो आम्ही ग्राहक बनणार, परंतु मात्र तुम्ही जे कपडे आम्हाला विकणार आहात ते कपडे आम्ही कशाने घ्यायचे। सर्वज्ञ म्हणतले चिंचोरी या आसू करा, चिंचोरे जे असतात त्यांना त्यांचे मात्र काय फोडून त्यांची काय करा तुम्ही पैसे तयार करा, दामणियाचे दाम करा त्याला फोडून मात्र काय त्याचे दोन तुकडे करा। तेही म्हणतले होकाची मग गोसावी दुसाची या परी दांडी घातली, आणि मग मात्र त्यांनी दुकानदार ज्याप्रमाणे आपला तंबा उभारून आपलं दुकान मांडतो त्या पद्धतीने त्यांनीसुद्धा मात्र आपलं दुकान मांडलं आणि मांडल्यानंतर मात्र काय तेही म्हणतले होकाची मग गोसावी दुसाची या परी दांडी घातली, गोसावी हातासन दाखवते, हातासन म्हणजे हात दाखवून मात्र काय किंमत सांगण्याची जी एक प्रथा आहे जी एक पद्धत आहे त्या पद्धतीने गोसावी आपल्या त्या कापडाची किंमत सांगत होते। गोसावी बहुत सांगती गोपाळ तोकड्या मांगते, खूप जास्त किमतीने मात्र किंमत मात्र गोसावी सांगत होते तर कमी किमतीमध्ये मात्र गोपाळ त्यांना मागत होते। या परी त्यासी पोतुके दिदली, अशा प्रकारे त्यांना काय दिले अशा प्रकारचे हे कपडे त्यांना विकत दिले। तेही आसू दिदली त्यांनी मात्र त्या चिंचुऱ्याचे जे आसू बनवलेले होते नाणी बनवलेल्या होत्या जे काही पैसे बनवले होते ते सुद्धा मात्र त्यांनीही चक्रधरांना दिले। सर्वज्ञ म्हणतले निवडक फुटक या वाटावो लाभे, आणि त्यामध्ये ज्या काही ते आसू बनवलेल्या होत्या ज्या काही नाणी बनवलेल्या होत्या त्या मात्र ज्या काही त्यातल्या तुटलेल्या होत्या त्या तुटलेल्या मात्र त्यांनी फेकून दिल्या। उरली वस्त्रे तेही काटिया सोकरलिया, आणि जी काही उरलेली वस्त्र होती ती मात्र काटीवणामध्ये फेकून दिलीत, फेकून दिल्यानंतर मात्र फूग रोडे म्हणून हा दोन्ही हात सोडा मुगुटी राखिला, म्हणजेच काय त्यांनी हातामध्ये असणारी वस्त्र अशी फेकून दिली आणि मात्र फूग रोडे म्हणून अशा प्रकारचा आनंद व्यक्त करत मात्र त्यांनी आपल्या दोन्ही हात आपल्या डोक्यावरती ठेवले। दोन्ही हात सोडा कटीप्रदेशी राखीला, एक त्यातला कापड जो होता तो डोक्यावरती ठेवला आणि दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवले। मग गोपाळी मोठा सोडली आणि मग मात्र का गोपाळ जे होते मुलांनी ज्या काही शिदोऱ्या आणलेल्या होत्या त्या शिदोऱ्या सोडल्यात आणि सोडून मात्र काय आरोगणा दिदली, मग बीजे केले आणि मग मुलांसोबत मात्र त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं आणि तिथून निघून गेले। इथे मात्र चक्रधरांच्या व्यक्तिमत्वामध्ये आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे अशी की अगदी चक्रधर लहानात लहान मुलांसोबत खेळतानाही आपल्याला दिसतात तर इतकंच नव्हे तर मोठ्यात मोठ्या माणसासोबत मात्र त्या ठिकाणी अगदी मात्र वास्तव्य करताना दिसतात। एकंदरीत त्यांना कुठल्याही या मानव प्राणी मात्रांमध्ये कुठल्याही प्रकारचा काहीही भेद दिसत नाही, कुठल्याही प्रकारे काही त्यांना असं वाटत नाही की या पद्धतीचा आपण लहान मुलं आहेत म्हणून त्यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजेत, मोठी माणसं आहेत म्हणून त्यांच्याजवळ राहायला पाहिजेत की अगदी मात्र यांच्यासोबत आपण अशा प्रकारचा कुठलाही काहीही भेद न ठेवता लहान मुलांमध्ये मुलांसारखे तर मोठ्यांमध्ये मोठ्यांसारखे होऊन मात्र चक्रधर आपल्या जीवनामध्ये वावरताना आपल्याला दिसतात। त्यानंतर वटेश्वरी स्वरपदय पतन ही सुद्धा एक अत्यंत महत्त्वाची लिया आहेत, इथे सुद्धा एक जो काही प्रसंग घडलेला आहे तो प्रसंगसुद्धा माईमठाने अतिशय सुंदरपणे वर्णन केलेला आहे।
तो सुद्धा आपण इथे बघणार आहोत। वटेश्वरी सर्पदय पतन, वटेश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर साप जे त्या ठिकाणी निघाले होते त्या सापाचं पतन कसं केलं याचा सुद्धा वृत्तांत या व्हिडिओमध्ये आहे, तो आपण बघूया। वटेश्वरी आसन, वटेश्वरी म्हणजे वटेश्वराचं एक मंदिर होतं, त्या ठिकाणी ते बसलेत। आता बसल्यानंतर काय झालं, मग गुरुवे म्हणतले, मग गुरुवे त्या ठिकाणी पुजारी आलेत आणि आल्यानंतर काय म्हणाले, देव हो येथे देवाची उपकरणे असती, तुम्ही पहिले देवे निद्रा करा, तुम्ही एक काम करा, इथे काय करा की ह्या मंदिरामध्ये देवाची ही सगळी साहित्य या ठिकाणी असतात, त्याच्यामुळे मात्र तुम्ही एक काम करा, पलीकडचं जे मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही झोपायला जाऊ शकता। गोसावी पवळी बाहेरी देवळी तेथं पवडले आणि तिथेच मात्र बाजूला एक मंदिर जे होतं त्या मंदिरामध्ये गोसावी झोपायला गेलेत। काय प्रसंग घडला तिथे, तर तिथे हा प्रसंग घडला की रात्री दोन्ही सर्प वक्षस्थळावरी झुजवणी उरावरी पडले आणि मग काय झालं की रात्रीच्या प्रसंगी मात्र झोपेमध्ये असताना मात्र अचानक दोन साप आपसामध्ये भांडून मात्र त्यांच्या वक्षस्थळावरती म्हणजे त्यांच्या छातीवरती येऊन पडले। पडल्यानंतर काय, गोसावी एके श्रीकरे ऐसा एकू सांडिला, गोसाव्यांनी काय केलं की एके श्रीकरे ऐसा एकू सांडिला, एका हाताने गोसाव्यांनी तो साप फेकून दिला आणि एके श्रीकरे ऐसा एकू सांडिला आणि मात्र काय दुसऱ्या हाताने दुसरा साप फेकून दिला। आता असं असताना मग काय, तव उदयासीची राणा तेथं आला आणि त्याच वेळेला मात्र त्या ठिकाणी अगदी मात्र सकाळीच एक राजा त्या ठिकाणी आला, त्याने म्हणतले देव हो येथं दोन्ही सर्प असती, अरे तुम्ही इथे झोपले खरात पण इथे तर मात्र दोन भुजंग राहत असतात, साप राहत असतात, त्यावेळेला तुम्हा पुढा सांगो विसरला आणि मी मात्र काय तुम्हाला सांगायचं विसरून गेलेलो होतो, तेव्हा मात्र का रात्री आठवले आणि रात्री मला ते आठवलं की आपण त्यांना तिथे त्या ठिकाणी झोपायला सांगितलं खरं, परंतु मात्र त्या ठिकाणी तर दोन साप असतात आणि मग आपण ती चुकच केली, सर्वज्ञ म्हणतले होते त्या ठिकाणी साप होते, ते झुंझुणी उरावरी पडले, अशाच प्रकारचे ते आपसात भांडण करून माझ्या अंगावरती येऊन पडले। तवा गुरुवे म्हणतले, त्यावेळेला मात्र त्या पुजाऱ्याला मात्र काय आश्चर्य वाटलं आणि तो घाबरलाच, त्याला असं वाटलं की आपण जे शंका आपल्या मनात आली होती तीच मात्र नेमकं झालं, मग काय केले देव हो, मग तुम्ही अशावी काय केलं, सर्वज्ञ म्हणतले उरावरी पडल्या काय की जे ते केलेत, अरे अंगावरती पडल्यानंतर काय करायचं तेच केलं, येने हाते हा फिडिला, येने हाते हा फिडिला, एका हाताने हा फेकून दिला दुसऱ्या हाताने तो फेकून दिला, इतुलेनी गुरुवासी विस्मय झाला आणि इतक्यावरूनच मात्र काय झालं की तो पुजारी जो होता त्याला आश्चर्यच वाटलं, म्हणजेच इतके हे भांडणारे जे भुजंग होते ते भुजंग मात्र अंगावरती पडल्यानंतर सहजतेने त्यांनी अगदी मात्र एका हाताने एक फेकून दिला दुसऱ्या हाताने दुसरा फेकून दिला। सामान्य माणूस आपण जर बघितला तर काय होतं की त्याला मात्र भीती निर्माण होते, साप म्हटला की भीती निर्माण होते आणि इतकंच नव्हे तर तो सापाच्या जवळ तर सोडा पण दुरूनच मात्र त्या ठिकाणी दूर राहून मात्र अगदी मात्र सापाकडे बघत असतो, पण मात्र चक्रधरांच्या ठिकाणी कुठलाही प्राणी मात्र असे, मग तो साप असो वाघ असो किंवा इतर प्राणी असेल, त्या कुठल्याही प्राण्यांच्या संदर्भामध्ये महिसा असे अरण्य महिसा असे, आपल्याला माहिती आहे की कुठलाही प्राणी असेल चक्रधरांची एकदाची दृष्टी त्याच्यावरती पडली की त्याच्यामध्ये प्रेमसंचार होतो आणि प्रेमसंचार होऊन मात्र त्यातला जो क्रोध आहे तो मात्र नाहीसा होऊन जातो, तशाच प्रकारचं मात्र इथेसुद्धा मात्र सापांच्या संदर्भात तेच झालं असावं आणि म्हणून त्यांना कुठल्याही प्रकारचं सापांपासूनसुद्धा कुठलीही काही भीती त्यांना वाटली नाहीत, किंवा त्यांनी इथे पुन्हा अजून एकदा सिद्ध केलं की मी सामान्य माणूस नाहीत, अशा प्रकारचे मात्र एक अलौकिक व्यक्तिमत्वाचा प्रत्यय मात्र आपल्याला वटेश्वरीत सर्पदय पतन या लियेच्या माध्यमातून येतो, यात काही शंका नाही। पुढली जी लिया आहे ते रामदेवा भेटी स्थिती, पुढली जी लिया रामदेवा भेटी स्थिती, रामदेवाला सोबत कशी भेट घेतली आणि त्याला कशी स्थितप्रज्ञता प्राप्त झाली याचा वृत्तांत मात्र या लियेमध्ये आपल्याला दिसून येतो। आता काय घडलं तर बघा, मग आंब जयेसी बीजे केले, आंबजय अशा प्रकारचं जे एक स्थळ आहे त्या ठिकाणी ते गेले। वडाची एक खांदीवरी आसन आणि तिथे एक वडाचं मोठं झाड होतं, तिच्या खांदीवरती मात्र ते जाऊन बसले। लोमता श्रीचरणी एकीकडे दादोसो वटेश्वराशी आलेत आणि त्या झाडाच्या खांद्यावरती म्हणजे वडाच्या झाडाच्या खांदीवरती बसल्यानंतर एक पाय त्यांनी आपला लोंबत ठेवला। हेरीकडे दादोस वटेश्वराशी आले आणि त्याला मात्र त्याच वटेश्वराकडे मात्र कोण आला, दादोस आला, रामदेव दादोस। गुरुवा आणि दादोसा मैत्र, तिथे जो पुजारी होता त्या पुजाऱ्याचं आणि मात्र दादोस यांच्यामध्ये मैत्री होती। आता असं असताना गुरुवे दादोसा ते म्हणतले आणि गुरुवे मात्र काय पुजारी दादोसला म्हणाले, काय म्हणाले, रामा जैशा पुरुषाच्या गोष्टी किजती तैसे पुरुष येथे आले असते, अरे तू मात्र रामा म्हणजे कोण, रामदेव दादोस। तर त्याला, रामा तू ज्या पुरुषाच्या संदर्भात माझ्यासोबत चर्चा करतो आहे तशा प्रकारचे पुरुष मात्र इथे येऊन इथे या भागामध्ये इथे आलेले आहेत,
मग रात्रीची व्यवस्था सांगितली आणि मग रात्री जे घडलेलं होतं, रात्रीचा प्रसंग की त्या मंदिरामध्ये जाऊन सापाचा जो काही प्रसंग घडलेला होता तो सर्व मात्र त्यांनी सांगितलं. दादूसी म्हणतले ते पुरुष केवते गेलेत, ते पुरुष मात्र कुठे गेलेत, ते म्हणतले आंबेचंही गेलेत, आंबेचंही या ठिकाणी ते गेलेले आहेत. मग दादूस तिथं आलेत आणि त्या ठिकाणी दादूसुद्धा त्यांच्या शोधावर्थ तिथे त्या ठिकाणी आला. श्रीचरणा लागलेत आणि श्रीचरणा लागल्यानंतर मग गोसाव्याशी खाली आसनं आणि मग मात्र गोसाव्यांचं गोसावी जे झाडावरती बसलेले होते ते खाली आले बसले. दादोसा स्थिती आणि तिथून मात्र दादोसला स्थित प्रत्यता प्राप्त झाली. मग दादोसी आरोगणे लागोणे विनविलेत. मग मात्र दादोसी आरोगणे लागविन ते घेऊन आलेत, आरोगणात झालीत आणि मग मात्र काय दादोसला जेवण आणण्यासाठी मात्र त्याला सांगितलं, त्याला विनवणी केली तो आणि मग ते इथं घेऊन आलेत, आरोगणाचं आलीत. मग वटेश्वरू पहडू आणि मग मात्र अशा प्रकारचं पाणीपात्र आणल्यानंतर भिक्षा आणल्यानंतर मात्र त्या ठिकाणी त्यांचं जेवण झालं. मग वटेश्वरी पहडू आणि मग वटेश्वराच्या मंदिरावर त्यांनी झोप स्वीकारली. त्रिरात्र एक अवस्थान अनुमान, अशा प्रकारचं अनुमान आहे की जवळपास 2-3 दिवस तरी ते त्या ठिकाणी राहिलेत, त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी राहिलं. अशा प्रकारची रामदेवासोबत त्यांची जेव्हा भेट झाली त्यावेळेला मात्र एका विशिष्ट स्थितीमध्ये स्थित प्रतिनिधीमध्ये दादूस त्यांच्या समवेत मात्र 3 दिवस राहिलेले आहेत असं आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. म्हणजे एकंदरत आपल्याला इथे चक्रधर जे आहेत ते चक्रधर मात्र ती एक प्रकारच्या क्रीडा ज्या आहेत आपल्याला त्या क्रीडासुद्धा मात्र या ठिकाणी करताना आपल्याला दिसतात. त्यानंतरची जी लिया होती वासणीय वस्ती, आता वासणीय वस्ती गोपाळी आरोग्य, आता वासणी या ठिकाणी कशा प्रकारचं मात्र त्यांनी ते त्यांनी वास्तव्य केलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी तिथे कशा प्रकारचं त्यांना जेवण मिळालं याचा वृत्तांत जो आहे हा सुद्धा एक घटनाप्रसंग त्यांच्या जीवनात जो घडला तो घटनाप्रसंग इथे कोण माईंबट यांनी वर्णन केलेला आहे आणि तो आता आपण बघणार आहोत. म्हणजे एकंदरीत आपल्याला एक वटण्यार बारगी काटीवाणी पोतकी खेळत असताना मात्र त्यांनी गोपाळासोबत ते कसे खेळले किंवा त्यानंतर मात्र वटेश्वराच्या ठिकाणी वटेश्वरी त्या ठिकाणी गेल्यानंतर मात्र सापांना मात्र त्यांनी सहजतेने कसं दूर केलं आणि इतकंच नव्हे तर रामदोस भेटल्यानंतर मात्र त्याला मात्र रामदेव दादोसाला मात्र कशी स्थित प्रज्ञता त्यांच्याकडनं प्राप्त झाली याचा वृत्तांत आपण यापूर्वीच्या वेळेमध्ये आपण पाहिलेला. आता आपण बघूया वासनीय वस्ती गोपाळी आरोगण. मग वासनीय भिजे केलेत, तेथं वस्ती झाली, वासणी या ठिकाणी गेलेत आणि गेल्यानंतर मात्र तिथे ते बसलेत, वसती झाली, तिथे वास्तव्य केलं तर राहिलेत. तेथूनही बीजे केलेत आणि तिथून मात्र निघालेत. वटेश्वरी दक्षिणे वटू, वटेश्वरा वटेश्वरीच्या दक्षिणेला मात्र एक वटू होता तिथं आसनं. तव गुरुवे देखिले, तेव्हा ते पुजाऱ्याने ते बघितलं. मग त्यांनी म्हणतले काय म्हणत गोसावी के बीजे केले होतीची, तुम्ही मात्र मगापासून कुठे गेले होतीची. रामभाव ते पाहत होता, तुम्हाला कोण पाहत होता, रामदेव दादोस. आपल्याला माहीत आहे का यापूर्वीच्या लिहेमध्ये मात्र रामदेव दादोस आणि त्या पुजाऱ्याची भेट झालेली होती, त्याच्या दोघांमध्ये मैत्रसुद्धा होतं आणि म्हणून मात्र का तर मग मात्र त्यांनी अशा प्रकारचं हे सगळं बघितलं आणि मग मात्र काय झालं की रामभाव ते पाहत होता त्याने दादोस पुढे सांगितले. मग दादोस आले, दंडवत घातली, श्रीचरणा लागले आणि मग मात्र काय रामभाव ते पाहत होता असं सांगितलं का तुम्हाला तो बघत होता तुम्ही कुठे गेले. तेने दादोसा पुढे सांगितले, मग दादोस आले आणि मग तितक्यातच मात्र कोणाला दादोस पण आला. दंडवत घातली, दंडवतसुद्धा घातली, श्रीचरणा लागले, दादोसी शेऊर केले होते आणि मग मात्र तितक्यात दादोस आल्यानंतर पाहते तर त्याने दंडवत घातली, श्रीचरणा लागला, पण झालं काय होतं दादोसी शेऊर केले होते. दादोसनी मात्र मुंडन केलेलं होतं. मुंडन का बरं केलं होतं, ते गोसावी पुसले. गोसावीने विचारलं आणि त्यांनी सांगितलं. काय सांगितलं, जी जी आमुते पिते वाटे चोरी उपद्रविले. काय झालेलं आहेत की माझे वडील मात्र चोरांच्या उपद्रवामुळे मात्र काय झालं की त्यांचा मृत्यू झाला, त्यामुळे मात्र काय झालं की माझे वडील मरण पावल्यामुळे काय दादोसी म्हणतले जे जी आमते दैविक पडले, म्हणून आम्हाला काय आता सुतक आहे, दैविक म्हणजे सुतक, जे जी आमते सुतक पडिले तरी गोसाव्या आरोगणे लागोणी अन्न आणून येईल. आता आम्हाला तर सुतक आहे पण अशा परिस्थितीमध्ये मात्र तुमच्यासाठी मला अन्न आणता येईल का, मला भिक्षा मागून आणता येईल का. सर्वज्ञ म्हणतले येईल, तसे येथं काही नाही, तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं काही मला काही त्याचा काही संकोच नाही किंवा कुठल्याही प्रकारचं मला काही त्या सुतकापासून म्हटला काही फरक पडणार नाहीत अशा प्रकारे मात्र गोसावी म्हणून जातात. मग दही भातू वाटा घेऊन आलेत आणि मग मात्र त्यांनी दही भाताचा भिक्षा जी आहे ती घेऊन आलेत आणि आल्यानंतर मात्र काय गोसावी आरोगणा झाली, गोसाव्यांचं जेवण झालं. मग दादोसी म्हणतले काय म्हणाले जे जे गावामध्ये गोपाळ्याचे देवळे असे तेथं बीजे करावेची. आता तुम्ही काय करा, दादोसनी विनवणी केली की गावामध्ये एक गोपाळाचं मंदिर आहे त्या ठिकाणी तुम्ही राहा.
मज गोसा गोसाव्याच्या दर्शनाशी ये या सोपे होईल आणि मग आता तुमच्या दर्शनाला मला यायला जरासं सोपं होईल म्हणून तुम्ही तिथे चालावं. रात्री गोपाळी आरोगण, मग रात्री मात्र गोपाळाच्या मंदिरात आले, तिथे जेवण झालं, तेथे पहडू होय आणि तिथे मात्र झोप स्वीकारली. उदया गोसाव्याच्या गोसाव्या बीजेकरिता म्हणतले. सकाळी मात्र गोसावी जाताना म्हणालेत, काय म्हणालेत, म्हणतले जी जी दिस चार चारी राहावी जी, सुतक सरेल मग माते गोसाविया सरीसे येऊ येईल. तुम्ही सकाळीच ते जायला निघाले त्यावेळेला मात्र दादूस म्हणाला की जीजी तुम्ही काय करा की तुम्ही चार दिवस इथेच थांबा, माझं सुतक संपलं म्हणजे मग मलासुद्धा तुमच्यासोबत येता येईल. सर्वज्ञ म्हणतले हे आता न राहे, आता मात्र मी काही राहणार नाही, मग तुम्ही मागीलाकडून या, मग तुम्ही एक काम करा मी निघून जातो तुम्ही येऊत, मग नंतर तुम्ही मागवून येऊन जाल. असं मात्र चक्रधरांनी कोणाला त्या कोणाला सांगितलं, तर त्या दादोसला सांगितलं. तव तेही म्हणतले काय म्हणाले जी जी दर्शन कवने ठाई देईल, कोणत्या ठिकाणी तुम्ही मला दर्शन द्याल. सर्वज्ञ म्हणतले मेहकर प्रांताकडे देईल, मेहकर प्रांतामध्ये आपली भेट होईल, तोपर्यंत मात्र तुम्ही नंतर तुम्ही याल, मी आता काही थांबणार नाहीत. अशा प्रकारची सारखी भ्रमंती करणारे आपल्याला चक्रधर आपल्याला इथे दिसतात. एकंदरीत आपल्याला अगदी म्हणजेच आपण पाहतो आहे की वटनेर मार्गे जात असताना मात्र वासनीय या ठिकाणी येऊन पोचलेत आणि पोचल्यानंतर मात्र तिथे खूप झालं तर एक दोन तीन दिवस असं राहायचं, राहिल्यानंतर मात्र तिथून मात्र पुढे निघून जायचं, असं सारखं महाराष्ट्रात त्यांनी भ्रमण केलं. आणि इतकंच नव्हे तर जास्तीत जास्त ते कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तिथल्या मंदिरामध्ये आपण तिथल्या देवळामध्ये ते थांबलेले आपल्याला दिसतात. अशा प्रकारे आपल्याला कुठेही जास्त अधिक काळ न थांबता मात्र आपलं निघून जायचं आणि निघून जाऊन मात्र आपल्याला पुढे जाऊन पुढे पुन्हा अजून नवीन अनुभव जो आहे तो नवीन अनुभव त्यांनी घ्यायचा, अशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. आणि दुसरी गोष्ट आपण एक आपण पाहिलेला आहे की अळसपूर असेल किंवा भांडारेकार असेल किंवा वामनपेंदी असेल किंवा त्या ठिकाणी एखादा ब्राह्मण जो काही सेवादास्य करतो तर ते सुद्धा असेल, तर हे असे अनेक प्रसंग जे त्यांच्या जीवनामध्ये जी माणसं भेटली की जी मोहित करणारी होती, की अगदी मात्र गुवारी ज्वर निवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी ती स्त्री असेल, असे अनेक लोक आहेत की त्यांना ठाकूर भार्य असेल, म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की ज्या प्रसंगाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येतं की चक्रधरांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु मात्र ते कुठेही थांबलेले नाही, कोणाच्याही मोहात पडलेले आपल्याला दिसत नाही. तर मात्र त्यांनी ठरलेला कालावधी त्यांचा पूर्ण झाला की त्यांनी दिलेली सगळी वस्त्र तिथेच त्याचा त्याग करून मात्र तिथून निघून जायचं, आपली जुनी वस्त्र सोबत घ्यायची आणि पुन्हा निघून जायचं. म्हणजेच आपल्याला त्यांच्या ठिकाणी असंग्रह वृत्ती आपल्याला दिसते, कोणत्याही प्रकारे आपल्याला ही गोष्ट आपण गोळा करत जायचं असं मात्र नाहीत, तर मग मात्र काय ती तिथे सोडून द्यायची आणि पुन्हा मात्र पुढच्या प्रवासाला आपण निघायचं, असं सारखं भ्रमण करत करत मात्र अनेकांच्या वाट्याला आलेले चक्रधर आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतरची जी लिया आहे ते म्हणजे पातुर्डी स्मशान वस्त्र स्वीकार वायुकेश्वरी वसती आले गावी लिंगाचा देवळी वसती. म्हणजेच काय, पातुर्डी स्मशान वस्त्र स्वीकार वायुकेश्वरी वसती. आता पातुर्डी या ठिकाणी आल्यानंतर स्मशानभूमीमध्ये गेले आणि स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर ज्या स्मशानामध्ये वस्त्र होती ते वस्त्राचा स्वीकार त्यांनी कसं केला आणि करत असताना काय घडलं आणि तिथून मात्र वायकेश्वरी येऊन तिथे वास्तव्य कसं केलं हे सुद्धा मात्र आपल्याला या प्रसंगाच्या अनुषंगाने आपल्याला बघायला मिळणार आहे. आता तिथून निघाले, आपल्याला माहीत आहे की दादोसपासून निघाले, त्यांनी सांगितलं दोन चार दिवसांत तू नंतर येशील परंतु आता मात्र मी थांबणार नाही, मी निघतो. तर मग ते पातुर्डी या ठिकाणी येऊन पोहोचली. आता आल्यानंतर काय एका स्मशानामध्ये गेले, तिथे काय झालं, पातुर्डी स्मशान वस्त्र होते ते श्रीचरणे स्वीकारले. पातुर्डी या ठिकाणी एका स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तिथे मात्र काही वस्त्र पडलेली होती. आता ते श्रीचरणे स्वीकारले, त्यांनी मात्र आपल्या पायाने मात्र ती वस्त्र हाती घ्यायला लागले, तर तेथं महारू राहत होता, एक महार मात्र त्या ठिकाणी राहत होता की जो त्या स्मशानभूमीमध्ये काम करत होता. तिने म्हणतले सांडी सांडी गोसावी श्री करी धरुणी वस्त्र विसीर्ण दाखवले, आणि तो म्हणा ते वस्त्र तुम्ही घेऊ नका घेऊ नका, ते तिथेच टाकून द्या. आणि मग त्यांनी मात्र गोसाव्यांनी सांगितलं अरे बाबा हे बघ, त्यांनी त्यांच्या हातात दाखवलं हे तर फाटलेलंच वस्त्र आहे, याचं तू काय करणार. आणि मग तो महारू विनवू लागला आणि मग मात्र महाराला वाटलं का अरे आपण उगीचच म्हटलं, हे तर फाटलेलंच वस्त्र होतं, आपण तर कदाचित त्यांना घेऊ द्यायला हवं होतं. आणि मग मात्र तो महाराणा त्याची चूक लक्षात आली आणि तो मात्र त्यांना विनवणी करू लागला, स्वीकारी तुझी तुम्ही काय करा या वस्त्राचा स्वीकार करा. अशा प्रकारे ते म्हणू लागले निढय भुईसी लावीत. आणि मग मात्र काय, अगदी मात्र निढय भुईसी म्हणजे या ठिकाणी अगदी मात्र त्यांना दंडवत घालून त्यांना सांगायचे, नम्रपणे मात्र विनवणी करू लागला. परंतु मात्र काय, मग काय, पुढती पुढती म्हणतले, पुन्हा पुन्हा तो म्हणत होता हे परी न स्वीकारत्याची, पुन्हा मात्र त्यांनी ते वस्त्राचा काही स्वीकार केलेला नाहीत.
तो वस्त्र स्वीकार आपण करायचा नाही असं त्यांनी ठरवलं। मग वायुकेश्वरी वस्ती झाली आणि मग मात्र वायुकेश्वरी त्यांनी काय केली वस्ती केली। ते साये दिवस हिवथोर आणि ते मात्र हिवाळ्याचे दिवस होते त्याच्यामुळे मात्र थंडी फार होती असं मात्र त्या ठिकाणी ते असं म्हणतात। म्हणजे एकंदरीत मात्र आपल्याला एक असं दिसते की तिथून मात्र ते पुढे प्रवासाला जेव्हा निघाले त्याला पात्रोटीत आले, पात्रोटीत आल्यानंतर एका स्मशानभूमीमध्ये एका महाराजाशी त्यांची भेट झाली आणि तिथे वस्त्र घेत असताना मात्र त्या स्मशानभूमीमध्ये असणाऱ्या वस्त्रांवरती त्यांचाच अधिकार आहे असं समजून मात्र म्हणजे त्यांचा म्हणजे कोणाचा त्या महाराजांचा त्यांचा अधिकार आहे असं समजून मात्र त्यांनी गोसाव्यांना वस्त्र घेण्यासाठी थांबविलं। परंतु मात्र जेव्हा गोसाव्यांनी ते फाटलेलं वस्त्र दाखवलं त्यावेळेला मात्र मग त्याला त्या महाराला त्याची चूक लक्षात आली आणि मग मात्र त्यांनी काय केलं तर त्याने ती वस्त्र जी आहे ती वस्त्र मात्र त्यांनी सांगितलं की आता मी हे घेणार नाहीत। पण तो महार मात्र त्यांना खूप विनंती करत होता का तुम्ही हे स्वीकारून घ्या, परंतु मात्र त्यांनी ते घेतले नाहीत आणि पुन्हा ते वायुकेश्वरी या ठिकाणी आलेत आणि आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी राहिलेत, तिथे वस्ती केली। हिवाळ्याचे दिवस होते मात्र त्यामुळे थंडीही होती असंही ते म्हणतात। अशा प्रकारे मात्र लिया क्रमांक 56 ते 60 मध्ये मात्र आपण जी काही घटना प्रसंग आपण बघितलेले आहेत त्यामध्ये वटनेरमार्गी काटीवाणी पोतकी खेळू काटी असो करणे अशा प्रकारचा इथे लहान गोपाळांसोबत कशाप्रकारे चक्रधरांनी कापडाचा खेळ केला आणि त्याच्यासोबत मात्र पुन्हा जेवण करून पुन्हा कसे निघालेत हे मात्र आपल्याला दिसते। म्हणजे लहानात लहान झालेले चक्रधर आपल्याला इथे दिसतात। वटेश्वरी सर्पदळपतन या लिहेच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी एका मंदिरामध्ये गेल्यानंतर दोन सर्प मात्र त्यांच्या उरावरती कसे पडतात आणि ते कसे सहज फेकून देतात इथे मात्र चक्रधरांचं एकीकडे ईश्वरत्व आणि दुसरीकडे मात्र त्यांच्या ठिकाणी असणारी आत शक्ती ही सुद्धा मात्र आपल्याला या ठिकाणी प्रकट होताना दिसते। एकीकडे रामदेवासोबत मात्र रामदेवा भेटी स्थिती रामदेव नावाचा माणूस व्यक्ती त्यांना भेटल्यानंतर त्याला स्थितप्रज्ञता कशी प्राप्त झाली हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते। तर वासनीय वस्ती गोपाळी आरोगण वासनी या ठिकाणी राहत असताना मात्र कशा प्रकारचं त्यांचं गोपाळाच्या मंदिरामध्ये त्यांनी जीवन स्वीकारलं याचाही वृत्तांत मात्र आपल्याला यामध्ये पाहायला मिळतो। आणि तिसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला एका त्यावेळेला आपल्याला एक असं दिसते की स्मशानभूमीमध्ये कशा प्रकारची जीर्ण वस्त्र त्या ठिकाणी असायची आणि असल्यानंतर मात्र त्यावर कोणाचा अधिकार असायचा हे सुद्धा मात्र आपल्याला तत्कालीन परिस्थितीमध्ये त्यावेळेची समाज परिस्थिती कशी होती आणि अगदी मात्र त्यावेळेची रहणसण कशी होती या सगळ्या गोष्टीची जाणीव जी आहे ती या लिहेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। तर विद्यार्थी मित्रांनो अगदी आपण ज्या या व्हिडिओमध्ये 5 लिहांचा आपण जो अभ्यास केलेला आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। आपण त्या वाचन करणे आणि पुन्हा समजून घेणे आणि संदर्भाचं स्पष्टीकरणाच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या अशा ह्या लिया आहेत असं मला वाटते। आपणसुद्धा मात्र पाठ्यपुस्तकाच्या आधारे आपण ते पुन्हा नीटपणे वाचाल आणि ते समजून घ्याल त्यातला आशय समजून घेण्यासाठी तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हा नक्कीच तुम्हाला फायद्याचा ठरेल असं मला वाटते। तेव्हा आपण तेच थांबूया। धन्यवाद।